नमस्कार महाराष्ट्र पक्षी मित्रच्या आजच्या ह्या तिसऱ्या वेबिनार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत जवळपास 60 लोक ह्या आजच्या सेमिनार मध्ये जॉईन झालेले आहेत आणि अजून काही लोक मीटिंग मध्ये आहेत ते होत आहेत. आपल्याला माहित आहे की आजचा जो ह्या वेबिनारचा विषय आहे तो आहे चंडोल पक्षी, चंडोल पक्ष्यांचा अभ्यास, त्याच्या प्रजननाचा अभ्यास आणि या चंडोल पक्ष्यांना ओळखायचं कसं, त्यांच्यामध्ये अगदी मायन्यूट फरक असतात, त्यांना ओळखायचं कसं. चंडोल ही प्रजाती आपल्याला माहित आहे की माळरानावर आढळणारी प्रजाती आहे आणि दिसायला फारशी सुंदर नसते, त्यामुळे ह्या पक्ष्याचा फारसं कोणी अभ्यास करत नाही. आजचे जे वक्ते आहेत त्यांचा पण थोडक्यात मी परिचय करून देतो. किरण मोरे हे अमरावती जिल्हा परिषद मध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत. याशिवाय ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्य करतात. जसं अमरावतीची जी वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था आहे त्या संस्थेमध्ये ते पक्षी अभ्यासक म्हणून काम करतात. त्या संस्थेचं जे रानवेद नावाचं मासिक आहे त्याचे ते सहाय्यक संपादक आहेत. तसंच आपल्या महाराष्ट्र पक्षी मित्राचं जे पक्षी मित्र त्रैमासिक निघते त्या त्रैमासिकाचं सुद्धा ते सहाय्यक संपादक आहेत. त्यांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे माळरानावरील जल. त्यांनी गेल्या 3-4 वर्षात किरण मोरे, निनाद अभंग आणि मी आम्ही मिळून माळरानावरील काही पक्ष्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यावर एक 30 मिनिटाची इंग्रजीमध्ये डॉक्युमेंटरी सुद्धा तयार केली होती आणि त्याच अभ्यासावर आधारित त्यांचं माळरानावरील चंडोले पुस्तक नुकतंच जे रेवदंड्याला 33वं महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन झालं त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. तर आजचा त्यांचा विषय या अभ्यासावरच आधारित आहे, ते म्हणजे माळरानावरील चंडोल, त्यांना ओळखायचं कसं, त्यांच्या प्रजननाचा जो अभ्यास केला तर त्या संदर्भात ते आपल्यासोबत पुढच्या 30 मिनिटात बोलणार आहेत. मी आपला जास्त वेळ न घेता किरण मोरेंना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण जे आहे ते सुरू करावं. धन्यवाद वडतकर सर. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार, मी किरण मोरे. आपण पक्षी बघतात, आपल्याला पक्षी का बरं लक्षात राहतात, कारण की त्यांचे आकर्षक रंग असतात, ते उडताना छान दिसतात म्हणून आपल्याला ते पक्षी लक्षात राहतात आणि तेच पक्षी आपण जास्त करून लक्षात ठेवतो आणि जास्त करून पक्षी अभ्यासक पण त्यांचाच अभ्यास करत असतात. पण काही दुर्लक्षित पक्षी प्रजाती आहे, कारण की त्यांचे रंग धुसर असतात, मळकट रंगाचे असतात, त्यांच्यामुळे आपल्याला ते पक्षी लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे ते दुर्लक्षित राहतात. त्या ज्या पक्षी प्रजाती आहेत म्हणजे लार, त्या लार स्पेसिस कडे प्रामुख्यानं पहिले ब्रिटिशकालीन दस्तावेजामध्ये लारचा उल्लेख आहे, त्यावेळेच्या लोकांनी त्यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्यावर बरंच लिखाण केलं आहे, बरंच संशोधन केलेलं आहे. पण मध्यंतरी काय झालं, लारवर पूर्णतः दुर्लक्षित झालं. तसं महाराणावरील म्हणजे ग्रासलँड वरील ज्या लार प्रजाती आहेत आणि इतरही काही प्रजाती आहेत त्यांच्याकडे फार दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे महाराण आहे जो पडीत भाग आहे त्याच्यामध्ये ज्या लार दृश्य दिसतात त्याचा आपल्याला अभ्यास करणे आवश्यक आहे. तर आजच्या या सेशन मध्ये मी तुम्हाला या लार प्रजाती म्हणजे चंडोल प्रजाती ओळखायच्या कशा आणि त्यांचे जे नेस्ट करण्याची पद्धती असते त्याच्याविषयी ओळख तुम्हाला करून देते. तर चला आपण लार विषयी म्हणजे चंडोल पक्षाविषयी आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम लारचा जो अधिवास आहे तो कुठला कुठला असतो, म्हणजे तलावाशेजारील माळरान असते, दगडाळ माळरान असते, तुरटी माळरान आणि उंच गवताचे माळरान. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे माळरान सर्वत्र दिसून येतात. म्हणजे हे जे ग्रासलँड असते हे ग्रासलँड लार्कचा अधिवास आहे, इथे लार्क मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आता मग आपल्याकडे कुठल्या चंडोल प्रजाती आढळून येतात, रेसिडेंट लार्क आहे म्हणजे स्थानिक प्रजाती आहे. तर रेसिडेंट लार्क मध्ये 9 प्रकारचे चंडोल आपल्याकडे आढळून येतात. तर मायग्रेटरी मध्ये 3 प्रकारच्या चंडोल प्रजाती आपल्याकडे आढळून येतात. रेसिडेंट मध्ये इंडियन बुशलार्क, सिंगिंग बुशलार्क, साइक्स लार्क, एशिक्राउन फिंच लार्क, ओरिएंटल स्काय लार्क, रूफस टेल लार्क, जेर्डन बुशलार्क, स्टार लार्क, क्रेस्टेड लार्क या रेसिडेंट प्रजाती झाल्या. म्हणजे आपल्याकडे ज्या दिसणाऱ्या प्रजाती आहेत त्या आहेत. आणि मायग्रेटरी लार्क म्हणजे स्थलांतरित लार्क, म्हणजे ग्रेटर शॉर्टकट लार्क, इमॅक्युलेटेड लार्क आणि टूम्स लार्क त्या आपल्याकडे स्थलांतर करून येणाऱ्या प्रजाती आहेत. तर आपल्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात दिसणारी म्हणजे चिमण चंडोल, ज्याला डोंबरी सुद्धा म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये एशिक्राउन फिंच लार्क म्हणतात. तर एशिक्राउन फिंच लार्क बद्दल जर आपल्याला माहिती करून घ्यायची आहे, त्याला ओळखायचं कसं,
तर हा चंडोल आकाराने चिमणीपेक्षा अगदी लहान असतो. याच्यामध्ये नर आणि मादीमध्ये फरक करता येतो कारण की दोन्ही वेगवेगळ्या दिसतात. हे जे तुम्ही पाहताय वरचा हा नर आहे आणि खालची ही मादी आहे. नराचा खालील भाग पूर्णपणे काळा असतो. नर मादी पूर्णपणे वेगळे ओळखू येतात. यात नरामध्ये डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी असते. गळ्याभोवतीचा काळ्या रंगाचा पट्टा अगदी सहज ओळखू येतो. डोके राखी रंगाचे असते व गाल पांढऱ्या रंगाचे असतात. दुसरा लाल पंखी चंडोल हा पण आपल्या आजूबाजूने म्हणजे महारानावर खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर याला कसे ओळखायचे? हा चिमणीपेक्षा थोडा अगदी लहान असतो. याच्यामध्ये नर मादी दोन्ही सारखे दिसतात. डोळ्यावरील पांढरी भुवई ही जाड असते आणि मुख्य ओळखायची खून म्हणजे याचा जो पंखावर तुम्ही लाल जो पट्टा पाहताय हा स्पष्टपणे ओळखू येतो. आणि जेव्हा हा उडतो तेव्हा उडल्यानंतर तर हा लाल भाग पूर्णपणे दिसून येतो पंखावर. त्याच्यामुळे इंडियन गुसलाकला आपण चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. तिसरा आहे साइक्स लार्क. याचे पण खूप मोठे प्रमाण आहे. साइक्स लार्क म्हणजे साइक्सचा चंडोल हा पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे दिसून येतो. आपल्या ग्रासलँड वर हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. थोडा मोठा असतो आणि त्याचा मेन म्हणजे सडपातळ बांधा असतो. डोक्यावर ताट आणि टोकदार तुरा असतो. ती जी डोळ्यावरची भुवई असते ती तपकिरी रंगाची असते आणि मानेपासून शेपटीपर्यंतचा खालचा भाग हा पूर्णपणे व्यापलेला असतो. महाराष्ट्रात स्थानिक असलेल्या या चंडोलचा वावर सर्वत्र अधिवासात दिसून येतो. चंडोल जास्त करून आपल्याकडे जे लार्कच्या बाबतीत चंडोल प्रजातीच्या बाबतीत जे कन्फ्युजन आहे सिंगिंग बुश लार्क आणि इंडियन बुश लार्क मध्ये आठवण येते. तर हा सिंगिंग बुश लार्क जो आहे तो याचं प्रमाण जरा आपल्या विदर्भामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा फार कमी आहे. आतापर्यंत आपण चार प्रकारचे चंडोल पाहिले. चिमण चंडोल, लाल पंखी चंडोल म्हणजे इंडियन बुश लार्क, साइक्सचा चंडोल साइक्स लार्क आणि हा सिंगिंग बुश लार्क. सिंगिंग बुश लार्कचं आपल्याकडे प्रमाण फार कमी आहे इंडियन बुश लार्कच्या तुलनेत किंवा बाकीच्या लार्कच्या तुलनेत. आणि जास्त करून आपल्याला सिंगिंग बुश लार्कच लक्षात राहतो कारण की तो गातो खूप छान. तर गायक चंडोलला ओळखायचं कसं म्हणजे सिंगिंग बुश लार्कला कसं ओळखायचं? गायक चंडोलची शेपटी थोडी लांब असते इतर लार्कपेक्षा आणि लाल पंखी चंडोल सारखाच याच्याही सुरुवातीच्या पंखावर विटकरी रंगाचा थोडा थोडा भाग असतो आणि याचा जो गळा असतो हा पांढऱ्या कलरचा मेनली हा ओळखू येतो. चौथा रूपस्थल लार्क म्हणजे गोरली चंडोल. याला बऱ्याचशा भागामध्ये मुरारी चंडोल सुद्धा म्हणतात. तर हा मोठा चंडोल आहे त्याच्यामुळे वेगळा हा ओळखूच येतो. त्याच्यामुळं आपल्याला जास्त भानगडीत पडावं नाही लागत ओळखण्याच्या. हा लार्क पूर्णपणे ओळखू येतो. याचा पंखांचा विस्तार हा खूप मोठा असतो आणि पूर्णपणे त्याचा रंग हा विटकरी कलरचा असतो. पुढचा आहे जेल्डनचा बुश लार्क. हा आपल्याकडे फार रेअर आहे म्हणजे महाराष्ट्रात याला दुर्मिळ म्हटलं तरी चालते. याची जी चोच असते ती खूप जाडी मळडी असते आणि मोठी असते आणि याची जी शेपटी असते शेपटी ही खूप छोटी असते आणि डोळ्यावरती जी भुवई असते ती खूप अशी बफिश कलरची असते म्हणजे विटकर कलरची असते. हा आपल्याकडे सर्व दूर आढळतो पण हा फार कमी दिसतो कारण की याचा अधिवास जो आहे हा जास्त करून तळ्या शेजारील जे माळण असते ते असतो. पण जे पुस्तक आतापर्यंत जे आहे त्याच्यामध्ये लार्कची जी माहिती दिलेली आहे चंडोलची जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये ओरिएंटल स्काय लार्क म्हणजे प्राची चंडोलचा वावर सर्वत्र दाखवलेला आहे. अंगकाठीना सडपातळ आकाराचा असतो आणि छाती व पाठीवर दिसणाऱ्या रेषा असतात. तुरा थोडासा असतो छोटासा असा जो त्याच्या डोक्यामागे पूर्णपणे घडी झालेला असतो. तोच बारीक व टोकदार असते. सेवाला चंडोल म्हणजे क्रेस्टेड लार्क. हा चंडोल आपल्याकडे फार खूप म्हणजे याचे काही हिस्टॉरिकल म्हणजे पहिलीच्या काही नोंदी आहेत. क्वचितच कधीतरी दिसतो हा 4-5 वर्षातून एकदा. पण हा चंडोल तुम्हाला दाखवण्याचं कारण हे की आपल्याकडे जास्त करून जे चंडोल म्हणजे जे लार्क दिसतात त्यांना जास्त करून तुरेवाला चंडोलच म्हटलं जाते क्रेस्टेड लार्कच म्हटलं जाते. पण हा लार्क पूर्णपणे वेगळा आहे. आपल्याकडे फार कमी दिसतो हा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा क्रेस्ट म्हणजे जे याचा जो तुरा असतो हा सगळ्यात मोठा असतो आणि चोच पण मोठी असते.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची साईज पहा तुम्ही, याची साईज असते 18 सेंटीमीटर, म्हणजे हा सगळ्या लार्ज पेक्षा मोठा आहे. पुढचा पहा, हा ग्रेटर शॉर्टबोर्ड लार्ज आखूड बोटाचा चेंडू, हा आपल्याकडे स्थलांतरित पक्षी म्हणजे स्थलांतरित लार्क आहे. हा बलुचिस्तान, हिमाचल प्रदेश या प्रदेशामधून आपल्याकडे स्थलांतर करून येतो. पूर्णपणे चिमणी सारखा दिसतो, म्हणजे हा पूर्णपणे चिमणी सारखा दिसतो, याचा रंग पण चिमणी सारखा असतो. तर याचा बघा तुम्ही, वरील भाग फिकट व तांबूस रंगाचा असतो, पोटातील भाग फिकट पांढऱ्या रंगाचा आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये छोटी चोच असते, डोळ्यावरील पांढरी भुवई फक्त स्पष्टपणे दिसून येते. पंजाच्या मागील बोटाची नखी आखूड असतात, त्याच्यामुळे त्याला ग्रेटर शॉर्ट टोड लार्क म्हटलं जाते. हा हिवाळ्यात आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठा, म्हणजे त्याकाठी जो मोठा मोठा जो थवा असतो, जास्त करून तो चंडोल आखूड बोटाचा चंडोलचा असतो, म्हणजे ग्रेटर शॉर्ट लार्कचा असतो. चंडोल भीमा क्लोटेड लार्क हा आपल्याकडे रेअर आहे, काही काही ठिकाणी याच्या नोंदी झालेल्या आहेत. जसं 3-4 वर्ष पहिले धुळ्यामध्ये याच्या काही नोंदी झाल्या होत्या. तर या लार्कला ओळखायचं महत्वाचं म्हणजे याची जी चोच असते खूप जाडी असते आणि थोडी मोठी पण असते, आणि जो याच्या गळ्यावर आहे जो काळा भाग, याच्यामुळे हा जो पूर्ण कटका दिसतो. आणि जसं ग्रेटर शॉर्टकोड लार्क म्हणजे काळी पट्टी भासते, आणि याचा बघा शेपटीपासून म्हणजे छातीपासून शेपटीपर्यंतचा भाग पूर्णपणे हा याचा पांढरा आहे, पांढऱ्या रंगाचा आहे. त्याच्यामुळं आणि याची महत्वाचं म्हणजे याची साईज जी आहे 17 सेंटीमीटर आहे. ह्यूम शॉर्टरोड लार्क हा लार्क आपल्याकडे स्थलांतरित लार्क आहे. आणि जसं ग्रेटर शॉर्टकोड लार्कचा मोठा थवा आपल्याकडे स्थलांतर करून येतो, त्याच्यामध्ये काही 3 ते 4 ह्यूम्स लार्क आपल्याला दिसून येतात. तर आता याला कसं ओळखायचं, डोळ्यावर याची पांढरी भुवई दिसून येते. ह्यूम्स लार्कला ओळखण्याचं महत्वाचं आहे म्हणजे जो त्याची चोच जी लहान असते, त्याचा सुरुवातीचा जो भाग असतो तो पिवळसर रंगाचा असतो, त्याच्यामुळे हा ओळखू येतो. आणि साईज याची 14 सेंटीमीटर असते आणि हा आपल्याकडे स्थलांतरित लार्क आहे. म्हणजे बघा, आता आपण 9 लार्क म्हणजे 9 चंडोल बघितले जे आपल्याकडे स्थानिक आहेत, आणि 3 चंडोल आपण पाहिले जे आपल्याकडे स्थलांतर करून येतात. तर आता याच्यामध्ये कन्फ्युजन बरस होते, आणि कारण की आता हे जे तुम्हाला मी दाखवत आहे हे ग्रेटर शॉर्टकोट लार्क म्हणजे आखूड बोटाचा चंडोल, त्याच्यामधल्या या उपप्रजाती दाखवत आहे. मग आपण पक्षी प्रजाती आपण ओळखायला शिकतो जेव्हा आपले निरीक्षण त्यात वाढत जाते, तर तेव्हा आपल्या आपण त्याच्यामध्ये काही सब स्पीसीज म्हणजे उपप्रजाती पण ओळखायला शिकतो. तर तसंच चंडोल प्रजातीमध्ये 2 सबस्पीसीज आहे, एक दक्खनेन्सिस आणि एक लॉन्जिपेनिस. या दोघंही पण आपल्याकडे स्थलांतर करून येतात. जास्त करून जो आपण आखूड बोटाचा चंडोल ग्रेटर शॉर्टकोट लार्क आपण जो बघतो, त्याच्यामध्ये दक्खनेन्सिसचे जास्त प्रमाण असते, लॉन्जिपेनिसचे फार कमी असते. म्हणजे जर एक मोठा जर 200 जर फ्लॉक असेल मोठा दक्खनेन्सिसचा म्हणजे ग्रेटर शॉर्टकोट लार्कचा, त्याच्यामध्ये दक्खनेन्सिसचं प्रमाण 200 राहते, तर 5-6 फक्त त्यातल्या लॉन्जिपेनिस असतात, म्हणजे त्याची खूप प्रजाती दिसून येते. तर हा बघा, हा आता मॅप हा त्याचा हिवाळी स्थलांतराचा मॅप आहे. तर त्याच्यामध्ये दक्खनेन्सिसचं प्रमाण खाली दाखवलेलं आहे आणि लॉन्जिपेनिसचं प्रमाण या भागात दाखवलेलं, म्हणजे पाकिस्तान, गुजरात, नॉर्थ इंडिया, आणि दक्खनेन्सिसचं साऊथ इंडिया आणि दक्खन साईडला दाखवलेलं आहे. पण आम्ही जे 4-5 वर्षाचे निरीक्षण केलं, त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की या दोन्ही उपप्रजाती एकत्र स्थलांतर करतात. म्हणजे विदर्भात आम्ही याचं निरीक्षण नोंदवले, तर याचा जो मोठा थवा असतो याच्यामध्ये या दोन्ही उपप्रजाती आम्हाला एकत्रच आढळून आल्या. तुमच्याकडे पण जर तुम्ही निरीक्षण केलं, म्हणजे जर उपप्रजाती जर तुम्ही शिकले, तर त्याच्यामध्ये या दोन्ही उपप्रजाती तुम्हाला एकत्र आढळून येतील. आणि असं पण होऊ शकते की आपल्या या निरीक्षणामुळे पुढे जाऊन या पुस्तकातल्या मॅप पण बदलू शकतो, जसं पामेला रास्मुसेनचं पुस्तक आहे. आता काय होते, लार्क प्रजातीमध्ये म्हणजे चंडोल प्रजातीमध्ये कन्फ्युजन फार होतं, म्हणजे आणि ते कन्फ्युजन बरेचदा प्लॉमेजमुळे म्हणजे जो सारा असतो त्याच्यामुळे होते. तर बघा, साईक्स लार्कमुळे कन्फ्युजन खूप जास्त होतं. म्हणजे साईक्स लार्कमध्ये बघा, आता
फ्रेश प्लमेज, बॉर्न प्लमेज, व्हेरी बॉर्न प्लमेज, हे तीन प्लमेज आढळतात म्हणजे विसारा. आणि काय होतं, माळरान जो भाग आहे तो काटेरी झाडे झुडपे यांचा असा असतो, तर त्याच्यामध्ये त्याच्या माळरानात वावरणाऱ्या प्रजाती असते त्यांना नाही का काटेरी झाडे झुडपे यांच्याशी सतत संघर्ष करावा लागतो. त्याच्यामुळे हा जो पिसारा असतात ते वर्षातून एक किंवा दोन वेळा ते बदलतात, जास्त करून दोन वेळा बदलतात माळरानातले पक्षी. तर त्याच्यामध्ये काय होतं, हे असे तीन प्लमेज दिसतात, फ्रेश प्लमेज, फ्रेश प्लमेज म्हणजे नवा पिसारा, वन प्लमेज म्हणजे जुनाट पिसारा, आणि व्हेरी वन प्लमेज म्हणजे अति जुनाट पिसारा. म्हणजे हे तीन पिसारे याच्यात आढळून येतात. मग त्याच्यामुळे काय होतं, हा कधी कधी नाही का मग आपल्याला फ्रेश प्लमेज मध्ये साइक्स लार क्रेस्टेड लार सारखा दिसतो. आता वास्तविकतेला क्रेस्टेड लारची साईज मोठी आहे पण याची साईज छोटी आहे, पण बरेचदा कन्फ्युजन होतं की हा क्रेस्टेड लार काय. वन प्लमेज आणि व्हेरी वन प्लमेज मध्ये कधी कधी हा ओरिएंटल साइज लार सारखा दिसतो. आता बघा, तिन्ही पक्षी म्हणजे एकच आहे, एकाच याचे, पण हे तिन्ही आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत प्लमेजमुळे. तो गोंधळ आपण दूर करायला पाहिजे. दुसरं कन्फ्युजन असं होतं इंडियन बुशलार्क आणि सिंगिंग बुशलार्क मध्ये. आता इंडियन बुशलार्क मध्ये बघा तुम्ही, हा जो रेड पॅच आहे हा ठळकपणे दिसून येतो. सिंगिंग बुशलार्क मध्ये हा जो पांढरा पट्टा आहे, हा पांढरा जो भाग आहे त्याच्या गळ्याचा, हा स्पष्टपणे दिसून येतो. आणि इंडियन बुशलार्कची म्हणजे लाल पंखी चंडोलची शेपटी थोडी आकट असते, आणि सिंगिंग गुजरातची म्हणजे गायक टंडोलची शेपटी ही थोडी काम असते. तर हा फरक आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. आणि पहा, हा जो मी तुम्हाला रेड पॅच दाखवला ना, त्याच्यामुळे उडताना नाही का पूर्ण त्याचे पंख असे इंडियन गुजरातचे लाल पंख टंडोलचे पंख पूर्णपणे लाल दिसतात. तर हा आहे सिंगिंग गुजरात, म्हणजे वरचा जो तुम्ही पाहत आहे हा त्याचा फ्रेश प्लमेज आहे आणि हा थोडा वन प्लमेज आहे. तर हे कन्फ्युजन जर आपण दूर केलं आपण या प्रजाती ओळखणं आपल्याला सोपं जाईल. पुढचं आहे ग्रेटर शॉर्ट रोड लार्क आणि ह्यूम शॉर्ट रोड लार्क. यांच्यामध्ये जर मेनली जर फरक करायचा झाला तर भोवईचा, ग्रेटर शॉर्ट रोड लार्कची म्हणजे आकड बोटाच्या चंडोलची जी भोवई असते ना पांढरी, ती पूर्ण स्पष्टपणे दिसून येते, जी ह्यूम्स लार्क मध्ये दिसून येत नाही. आणि मेन म्हणजे चोचीचा फरक बघा, याची चोच चोचीचा जो सुरुवातीचा जो भाग असतो तो पिवळसर रंगाचा दिसतो, तर हा ग्रेटर शॉर्ट रोड लार्क म्हणजे आकड बोटाचा चंडोल मध्ये दिसून येत नाही. हा महत्वाचा फरक आहे. म्हणजे जर कधी आपल्याला ग्रेटर शॉर्ट रोड लार्कचा जर थवा दिसला तर त्याच्यामध्ये दोन ते तीन ह्यूम्स लार्क असतातच, म्हणजे आतापर्यंतच्या आमच्या विदर्भातल्या निरीक्षणानंतरही हे दिसून आलंय. तर तुमच्याकडे जर ग्रेटर शॉर्ट रोड लार्कचा जर थवा दिसला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्यूम शॉर्ट रोड लार्क दिसू शकतात. तर हा जर आपण फरक ओळखला तर त्याच्यामुळे आपण त्यांना चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. आता खालच्या इमेज मध्ये बघा, ही ह्यूम्स लार्क आहे आणि ही ग्रेटर शॉर्ट रोड लार्क आहे. दुरून जर आपण बघितलं तर ह्यूम्स लार्क हा असा दिसतो, म्हणजे बघा त्याचे जर जवळून आपण जर फोटो काढले तरच हा थोडासा पिवळसर रंग तोटीवरचा हा दिसून येईल आपल्याला. आणि ग्रेटर शॉर्ट रोड लार्कचे जर आपण जवळून फोटो काढले तरच आपल्याला तो फरक ओळखतो, अन्यथा आपल्याला ते चिमणी सारखं दिसेल. आता याच्यामध्ये जो क्रेस्ट आणि बिल फॅक्टर आहे, क्रेस्टचा सगळ्यात मोठा पार्ट आहे चंडोल प्रजातीमध्ये. कारण की कसं होते, ज्याला आपल्याला तुरा दिसला आपण त्याला क्रेस्टेड लार्क म्हणून मोकळे होऊन जातो, पण बघा क्रेस्टेड लार्कचा सगळ्यात मोठा तुरा असतो आणि चोच पण मोठी असते. मलबार लार्क मध्ये हा जो क्रेस्ट असतो तो मीडियम असतो, म्हणजे थोडा छोटा असतो, आणि त्याची जी चोच असते ती जाडी असते. आणि साइक्स लार्क मध्ये ही जो तुरा असतो हा नेहमी असा वर असतो आणि त्याची छोटीशी चोच असते, जाडी चोच असते. आता एक फरक, जे ज्या चंडोल प्रजाती आहे त्या चंडोल प्रजातीमध्ये ज्या त्यांच्या सवयी असतात त्या सवयीवरून आपण बरंच ओळखू शकतो. आता ही बघा, ही अशी क्राउन बीच लार्क म्हणजे किमान चंडोलची सवय असते, तो विसल वाजवतो आणि वर खाली असा हे करतो, म्हणजे विसलचा आवाज जसा वर जातो तसा तो वर जातो आणि जसा जसा खाली आवाज येतो तसा तो खाली येत राहतो. त्यांची सवय आहे उडण्याची. दुसरं बघा, इंडियन बुश लार्क जेव्हा हा खाली उतरतो तर हा नाही का एरोप्लेन सारखा लँडिंग करतो, म्हणजे पंखाशी ताठ करतो आणि विसल वाजवत वाजवत असा एरोप्लेन सारखा लँडिंग करतो. आणि त्याच्यावर आपल्याला समजून येईल की हा इंडियन बुशलार्क असू शकतो. तर आहे रुफस टेल लार्क, म्हणजे गोरली चंडोलची खाण्याची पद्धती कशी आहे, म्हणजे त्याची फॉरेजिंगची पद्धती कशी आहे, ती झिगझॅग ट्रेन आहे, म्हणजे सरळ कधीच नाही जाणार, असा झिगझॅग जाईल आणि तसा तो खाता येईल.
सवयीमुळे पण आपण बऱ्याचदा डार्क म्हणजे चंद्र ग्रहाचे ओळखू शकतो. तर याचे आपण घडण्याचे टेक बघू. घडण्याचे प्रकार 4 ते 5 प्रकारच्या याच्या गवताच्या जे स्पेसिस आहे तो जास्त करून घडण्यासाठी निवडतो. आता ही जी तुम्ही बघत आहे हराळ सॅनोडॉन, ज्याला सायंटिफिक नेम मध्ये सॅनोडॉन म्हणतात, ही हराळ जास्त करून घडण्यासाठी वापरली जाते. मी थोडं फास्ट घेत आहे कारण की आपल्याजवळ वेळ कमी आहे, त्याच्यामुळे जरा थोडं फास्ट घेत आहे. तर बघा हे साईक्स लार्कचं नेस्ट आहे, हे पूर्णपणे ओपन असतं आणि हे बघा आहे तुम्ही बघत आहे परोटा आहे आणि गवत आहे सॅनोडॉन मध्ये त्याने ते नेस्ट त्याचं उभारलेलं आहे. इथे तुम्हाला त्याचं अंडा दिसतंय, इथे साईक्स लार्क पिल्लाला भरवत आणि हे बघा हे त्याचं साईक्स लार्कचं हॅबिटेट म्हणजे हा आमचा छत्री तलावाकडलं अमरावतीचा परिसर आहे. इथे कमीत कमी 13 ते 14 साईक्स लार्कचे नेस्ट होते. दुसरा आहे इंडियन बुश लार्क. हा इंडियन बुश लार्क काय करतो, त्याचा घरटा आहे त्याच्या तोंडामध्ये तुम्हाला हे दिसत आहे गवत दिसत आहे आणि त्याने पूर्ण घरटा उभारतो. तर जास्त करून हे जे आहे रानतुळस किंवा कुठल्याही झाडाच्या म्हणजे जे रोप असतात त्याला आडोशाला बांधून घट उभारले जाते. याच्यामध्ये तुम्हाला इंडियन बुशलार्कचे पिल्ले दिसत आहेत. तर हा जो भाग आहे हे पूर्ण खाली झालेला नेस्ट आहे. तर हे इंडियन बुशलार्कचा नेस्ट जास्त करून बांधले जातात. अशी क्राउन फिंच लार्क म्हणजे चिमन चंडोलचे नेस्ट जर तुम्ही बघितले, ही जी प्रजाती आहे ही सगळ्यात जास्त म्हणजे याचं प्रमाण दिसतं कारण की यांनी सगळ्यात जास्त भाग व्यापलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघता रानतुळसच्या बुंद्याशी त्याने घट केलेला आहे. हा जो आहे हा पुनर्नवा आहे, ही उन्हाळी शरपुंख आहे म्हणजे जे आपल्याकडे ज्या ज्या स्पेसिस दिसतात झाडांच्या त्याच्या बुंद्याशी हा घट करतो. याचा नेस्ट जर तुम्ही बघितलं त्या नेस्ट मध्ये हा जास्त करून पूर्व पश्चिम हे नेस्ट तो बांधतो म्हणजे इकडून जर सकाळचा ऊन याला मिळते आणि जेव्हा दुपार होते तेव्हा या झाडाची सावली याला मिळते. आणि हा जो भाग आहे हा आहे एशिक्रोन फिश लार्कचा हॅबिटेट नेस्टची जास्त करून आता या भागामध्ये. आता हे बघा एशिक्रोन फिश लार्क म्हणजे जास्तीत जास्त अडॅप्टिव्ह स्पीसीज आहे. ती कशामुळे तर मग ते बरेचसे नाही का ते नेस्टसाठी सगळ्या ठिकाणी त्यांचे नेस्ट आढळतात आणि यांचा जो प्रजनन काळ असतो हा 12 महिने चालतो. जसं बाकीच्या लार्क जास्त करून उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बघायला मिळतो पण ही जी प्रजाती आहे ही 12 महिने याचा प्रजनन काळ चालतो. तर त्याच्यामध्ये जास्त करून त्यांच्या नेस्टसाठी प्लास्टिक मटेरियल पण ते युज करतात. आता या नेस्टमध्ये तुम्ही बघा हे प्लास्टिकचे तुकडे आहे, जे आपले सिमेंटचे पोते असतात त्याच्या धाग्याने वेलेले आहे, त्याच्यामध्ये एक अंड दिसत आहे आणि बाजूचं जे दिसत आहे ते पिल्लू आहे लार्कचं. आता हे जे नेस्ट आहे या नेस्ट मध्ये जे आपले ब्लँकेट असतात ब्लँकेटच्या धाग्यांनी पूर्णपणे आत्मत्र अस्तर त्याचं बनवलेलं आहे नेस्टचं. म्हणजे ही जास्तीत जास्त अडॅप्टिव्ह स्पेसिस आहे त्याच्यामुळं त्यांचं प्रमाण इतर लार्कच्या तुलनेत जास्त आहे. नेस्ट सॅनिटायझेशन, आता हा शब्द आपण बरंच ऐकत आहे 1.5-2 महिन्यापासून कोरोनापासून. तर पक्ष्यांना पण सॅनिटायझचं खूप महत्व आहे कारण की त्यांनी जर घरट्याची स्वच्छता ठेवली नाही तर बरेचसे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा जे किडे वगैरे आहे त्यांना हार्मफुल असतात त्यांच्या घरट्यासाठी. त्याच्यामुळे त्यांना घरट्याची स्वच्छता ठेवणं खूप आवश्यक असते. त्याच्यामध्ये घरट्याच्या स्वच्छतेमध्ये सगळ्यात पहिले ते काय करतात तर जेव्हा अंड्यातून पिल्लू बाहेर निघते सर्वात पहिले हे जे अंड्याचं कवच असते ते अंड्याचं कवच बाहेर काढलं जाते. शेजारी तो त्याच्यामध्ये गवताचा मोठा असा पिंजऱ्यासारखं तो बनवतो फुटण्यासारखं. आणि फिश लार्कचं म्हणजे चिमन चंडोलचं घट जास्त करून घड्यावर असतं, जसं किटवीचं घट असतं त्याप्रमाणे त्याचं घट असतं म्हणजे असे आपण काही फरक करू शकतो. आणि जसं रुफस्टेल लार्कचं घट आहे ते पण उघड्या माळरानावर असं मातीतच तो करतो. तर हे यांचे वेगवेगळे पद्धती आहे घट बनवण्याची, यांचे वेगवेगळे टाईप आहे. म्हणजे जर आपल्याला कधी तसं पण घट दिसलं जिथे पक्षी नाही दिसला तरी पण आपण ते जास्त करून ओळखू शकतो की हा कुठला चंडोल दिसू शकतो. त्यांच्या अंड्यावरून काही ओळखता येईल सर त्यांच्या अंड्यामध्ये साईज किंवा रंगामध्ये अंड्यावरून थोडं कठीण आहे, अंड्यावरून थोडं कठीण आहे. हा अंडे सर. थँक्यू थँक्यू सर. मी महेश संजीरे मुंबईवरून बोलतोय. हॅलो ऐकायला येतं ना? हा बंगाल लार्क
हा स्पीसीस मी दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड मध्ये बघितला होता. तर ही स्पीसीस सब स्पीसीस कायता क्रेस्टेड प्लास्टिकल त्याला क्रेस्ट होता छोटासा आणि बंगालला उत्तराखंडच्या दुधवामध्ये दिसला म्हणजे हे लोकल मायग्रेटरी पण आहे का एवढंच मला विचारायचं. हा बेंगॉलला सर आपल्याकडे लोकल मायग्रेंट आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर लोकल मायग्रेंट नाही आहे तसा तो मायग्रेंट आहे. हॅलो महाराष्ट्रामध्ये बेंगॉल लार्कच्या दोन तीन नोंदी आहे कारण की तो बराचसा जर्डन बुसलार सारखा दिसतो तो दोन तीन नोंदी आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला लोकल मायग्रेंट नाही म्हटलं सर तो म्हणजे पूर्णपणे प्युअर मायग्रेंट म्हटलं जाऊ शकते. सर नमस्कार मी धनंजय बोलतोय. माझा एक प्रश्न होता चंडोल पक्ष्यांचा जे धोके आहेत भविष्यातले आणि आता सध्याचे ते धोके लक्षात घेता सगळ्यात जास्त शेतकरी आणि गुरं चारणारे लोक त्याच्या जवळ असतात म्हणजे धोका शेतकरी गुरं चारणारे लोक असतात याचं संरक्षण आणि संवर्धन करायचं असेल तर या लोकांना आपल्याला जास्त माहिती द्यावी लागेल किंवा त्यांच्यापर्यंत ही पोहोचावी लागेल. दुसरी गोष्ट आहे की शेतकऱ्यांना या पक्ष्यांचा काय फायदा होतो किंवा पब्लिकला लोकांना काय फायदा निसर्गाला काय फायदा आहे हे जर त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर ते नक्कीच याचं संवर्धन करतील. आपलं म्हणणं सांगा. बरोबर. तर जो पहिले तुम्ही जो थ्रेट्स म्हटला म्हणजे तो धोका सांगितला तर ग्रेझिंगमुळे म्हणजे ते गुरे चराईमुळे काय होतो ते गुरे चराई परस्पर पूरक आहे या गोष्टी म्हणजे गुरे चराईचे मुळे जे शेण पडतं त्याच्यामुळे ती हॅबिटॅट जास्त करून किड्यांचं प्रमाण जास्त राहतं जे त्यांचं फूड आहे त्याच्यामुळं आणि गुरे चराईमुळे काय होतं जे गवताची जी उंची असते ती बरोबर ठेवायला मदत होते त्याच्यामुळं यांचं प्रमाण लार्जचं प्रमाण त्याच्यामुळं वाढतं पण बरेचदा मग गुरे चराईमुळे त्यांचं घरटं प्रश्न नष्ट होतं. तर हे या दोन गोष्टी परस्पर पूरक आहेत त्याच्यावर एकदम बंदी आणणं म्हणजे कठीण आहे असं ते करू नाही शकत. आणि दुसरं जर तुम्ही जर म्हटलं की बाबा ते का बरं महत्वाचं आहे कारण की जसं आता लार्कचं फूड काही कीटक पण आहे आणि गवताच्या बिया पण आहेत म्हणजे एक प्रकारच्या गवताच्या ज्या बिया मोठ्या प्रमाणात खातात त्याच्यामुळं दुसऱ्या इकडे ते गवताचा प्रसार पण करतात म्हणजे तसं बरेचसे पक्षी जे बियांचा प्रसार करतात तसंच यांचं काम माळरानावर मोठ्या प्रमाणात होतं त्याच्यामुळं ऑफकोर्स हे आपल्या निसर्गासाठी खूप महत्वाचे पक्षी आहे. हा छान प्रेझेंटेशन झालंय अभिनंदन. थँक्यू सर. माझा प्रश्न असा आहे की जे काही धोके तुम्ही लार्जबद्दल सांगितले आहे त्याच्यामध्ये प्रिडेशन नॅचरली शिकारी पक्ष्यांकडनं काही पिल्लं किंवा अंडे नेताना काही आढळलं का माळरानावर रॅप्टर्स असतात आणि अशा रॅप्टरकडनं काही प्रिडेशन तुम्हाला आढळलं का. नाही सर त्याच्यामध्ये तर आढळलं नाही. जो स्ट्राईक जो पक्षी आहे खाटीक जो पक्षी आहे त्यांनी त्या घरट्यावर अटॅक करताना मी बघितलेला आहे दोन तीन वेळा पण तसं बाकीच्या पक्ष्यांचं तर अजून मला तसं आढळलं नाही म्हणजे त्याच्यापासून धोका असेलच त्यांना. ग्रेटर शॉर्टपोइड लार्क आणि सायकिस शॉर्टपोइड लार्क यामध्ये काही फरक आहे का. हो बराच फरक आहे. ग्रेटर शॉर्टपोइड लार्क म्हणजे अकोटाचा चंडोल आपल्याकडे स्थलांतरित आहे आणि हा पूर्णपणे चिमणी सारखा दिसतो आणि याला तुरा नसतो तसा साईक्स लार्कला तुरा असतो मोठा आणि याच्यापेक्षा थोडासा एक इंचाने हा मोठा असतो म्हणजे सेंटीमीटरने एक सेंटीमीटर मोठा असतो. हा सगळ्यात जास्त महत्वाचा फरक आहे आणि साईक्स लार्कचा कलर आणि याच्या कलर मध्ये थोडासा म्हणजे साईक्स लार्क थोडा विटरी कलरचा दिसतो तर हा पूर्णपणे चिमणी सारखा जो कलर असतो तो तसा ग्रेटर शॉर्टपोइड लार्क दिसतो. हा सर बोला ऐकतोय शरद आपटे. माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्पॅरोलार्क त्याची संख्या जास्त आहे ही माळावर दिसते त्यांची जगात जास्त आहे पण त्याच्यात तुम्ही म्हणता की घरटात तो आर्टिफिशियल मटेरियल वापरतो म्हणून जास्त आहे ह्या दावा कितपत कारण आता आर्टिफिशियल मटेरियल आज मिळतंय पण हे 30 वर्षापूर्वी मिळत होतं त्यावेळी त्यांची संख्या जास्त होती हा दावा कितपत तुमचा आहे. सर मी याला दावा नाही म्हणत पण मला असं वाटतं असं असू शकत कारण की हॅलो हा बोल
हा कारण की मला असा विचार आला जसं बाकीचे पक्षी जास्तीत जास्त हॅबिटेट अडॉप्ट करतात तसं इतर लार्कच्या तुलनेत ऍशी क्राउन स्पॅरो लार्कनी अडॅप्टेशन जास्त आहे त्याच्यामुळे त्यांचं जास्त प्रमाण दिसतं त्यामुळे माझा असा तो जास्त करून अंदाज आहे असा दावा त्याला अच्छा गोष्ट आपण बरोबर आवाजाचं काही रेकॉर्डिंग किंवा असं काही केलं का तुम्ही हो सर रेकॉर्डिंग केलेलं आहे म्हणजे सगळे 5-6 लाखच्या आवाजाचे रेकॉर्डिंग केलेले आहे आम्ही जास्त करून व्हिडिओ काढलेले हो त्याच्यामध्ये हो 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 सर तुम्ही एखादा प्रोजेक्ट जर घेतला की त्याच्या आवाजाचं डॉक्युमेंटेशन तर मी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला तयार आहे आपण चालेल सर नक्की सर नक्की खूप छान होईल सर त्याच्यामध्ये मदतीने आपल्याला सगळ्या लार्कची आवाजाची रेकॉर्डिंग करता येईल आपल्या सरांच्या मदतीने किरण आणि बुशलार्कचं जे लँडिंग आहे हे लँडिंग म्हणजे आपला इंडियन बुशलार्क त्याचं जे लँडिंग त्याचं लँडिंग हे पॅराशूट सारखं आहे पॅराशूट विमानासारखं नाही पॅराशूट ओके ओके किंवा हेलिकॉप्टर सारखं तो सरळ खाली ओके सर मी रमेश बोलतोय वसईहून मला विचारायचं होतं की हे जे आज आपण जे लार्क्स जे बघितले ते महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या ठिकाणी कुठले कुठले लार्क्स प्रमाण आहे ते समजू शकेल का साधारण म्हणजे माझ्याकडे एक 3 प्रकारचे ह्यापैकी लार्क्स बऱ्यापैकी दिसतात बाकीचे दिसत नाही तसं हे लार्क्स महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या भागात कुठले कुठले दिसतात हे कळू शकेल आता याच्यामध्ये जे मी तुम्हाला लार्कची माहिती दिली त्याच्यामध्ये जास्त करून साईक्स लार्क इंडियन बुश लार्क सिंगिंग बुश लार्क ऍशिक्रॉन फिश लार्क हे तर सर्वत्र आढळतात त्याच्यामधले काही क्रेस्टेड लार्क वगैरे म्हणजे ते रेअर आहे आणि मलबार लार्क जो दिसतो तो कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे मलबार एरिया तो जास्त करून तिथे दिसतो ओके आणि तुमचा एरिया कुठला म्हटलं मी वसई मुंबई मुंबईचा ना मग तिकडे मग तुम्हाला मलबार लार्क पण दिसून जाईल हे जे 4-5 प्रकारचे लार्क आहे ते पण मोठ्या प्रमाणात दिसतात आणि पर्टिक्युलर म्हणजे फक्त जर मलबार लार्क जर सोडला तर पर्टिक्युलर एक एरिया कुठला लार्कचा नाही आहे तो सगळीकडे समप्रमाणात आहे हो आमच्याकडे साधारणपणे ऍशी क्राउन दिसतात त्याच्यानंतर रुफस टेल लार्क दिसतात आणि ओरिएंटल स्काय लार्क बऱ्याच प्रमाणात बरोबर बरोबर यांचं प्रमाण पूर्ण महाराष्ट्रामध्ये समप्रमाणात आहे जास्त हा मी सौरभ बोलतोय मलबार लार्क आपल्याकडे बघायला मिळते का मलबार लार्क हो नाही म्हणजे आपल्याकडे विदर्भाचा जर विचार केला तर नाही मलबार लार्क एका पर्टिक्युलर एरियामध्ये दिसतो जे कोकण किनारपट्टी आणि त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तिथेच मलबार लार्क दिसतो हॅलो नमस्कार हां मी अशोक दायदने बोलतो जिल्हा भंडारा हा मला एक म्हणायचं आहे की जर पिपीट पॅड्डी पिपीट आणि चंडोल हे दोघेही जर गवतावर आले तर त्याच्यात फरक कसा ओळखायचा सर फरक बराच आहे जर जास्त करून जर तुम्हाला दुरून जर फरक ओळखायचा असेल तर त्याच्या पायामध्ये फरक आहे पिपीटचा म्हणजे तीर चिमणीचे पाय खूप लांब असतात आणि खूप असे पिंकी गुलाबी कलरचे असतात सगळ्यात पहिला फरक तर हा आहे आणि पिपीटचा जो बांधा असतो तो खूप सडकडळ असतो इतर लार्कच्या तुलनेत चंडोलवर हा प्रेझेंटेशन केलं हो प्रकारे एक पिपीटवर सुद्धा म्हणजे चिमणीवर तीर चिमणीवर आपण एक असं सुंदर प्रेझेंटेशन तयार का पुढच्या वेळी सेपरेट पिपीटवर आपल्याला काहीतरी प्रेझेंटेशन ठेवता येईल चांगला म्हणजे सूचना आहे थँक्यू सर तुमचं एक अभिनंदन खूप चांगला प्रेझेंटेशन झाला धन्यवाद सर ठीक आहे थँक्यू धन्यवाद किरण मोरे आपण खूप सुंदर असं आजचं हे सादरीकरण दिलं आणि खूप सुंदर माहिती मिळाली प्रश्न सुद्धा खूप चांगले विचारलेत लोकांनी आणि जवळपास आजच्या या सेमिनारमध्ये 92 लोक जॉईन झाले होते बँडी लोक तर पुन्हा सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करतो किरण मोरे यांनी फार सुंदर प्रेझेंटेशन दिलं त्यांचं सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो